आपण भाग्यवान आहोत महाराज, एकतर नरदेह मिळाला, दुसरं भाग्य भारतात मिळाला, तिसरं भाग्य महाराष्ट्रात मिळाला आणि चौथं भाग्य संत महंतांच्या नंतर मिळाला। अपनों को भी अपनाया हमने, गैरों को भी अपनाया हमने, मतलब के लिए बेईमानी करके रोटी को नहीं छीना हमने। अरे प्यार करो, खुश रहो, ये रीत यहाँ की कहती है। हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है। पावन भारत देशामध्ये आपण जन्माला आलोत महाराज, बरं झालं आपण अफगाणिस्तानामध्ये जन्माला आलो, नाहीतर तालिबान झाला असता। भारताची भूमी धन्य आहे, त्याचं कारण एक आहे, या देशामध्ये जगात जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत एका महाराष्ट्राच्या मातीत झाले। आणि महाराष्ट्राचं सर्वात मोठं भाग्य छत्रपती शिवरायांचा अवतार या मातीमध्ये झाला। एकच दृष्टांत सांगतो आणि सेवा पूर्ण करतो, ऐका। आम्हाला भय काय नाही, आम्ही त्या राजाची परंपरा सांगणारी माणसं आहोत महाराज। अफजल याला ठराठरा फाडणाऱ्या शिवरायांचे आपण वंशज आहोत, काय भ्यायची गरज आहे। एकच दृष्टांत सांगतो, दोन मिनिटांसाठी टाळकरींची माफी मागून ऐका। काळ फार धामधुमीचा होता, राजे 8 वर्षाचे झाले होते आणि त्यांचे पिता शहाजी राजे कर्नाटकामध्ये सेवेवर होते। मधला फार काळ गेला, शहाजी राजांना आपल्या पत्नीला आणि लेकराला पाहावं अशी इच्छा झाली आणि बाळराजेंना आणि राजमातेंना सुद्धा वाटू लागलं की शहाजी राजांना भेटावं। भेटायचा बेत ठरला, राष्ट्रमाता छत्रपती शिवरायांना घेऊन कर्नाटकात गेल्या। तिथं असणाऱ्या शहाजी राजांच्या सगळ्या सवंगड्यांनी, त्यांच्या सरदारांनी सगळा कर्नाटकाचा मुलुख मैदान दाखवला। राजे 8 वर्षाचे होते, ऐका। आता परतीचा प्रवास सुरू होणार, 2 दिवसाचा कालावधी शिल्लक होता, सायंकाळी 7ची वेळ। राष्ट्रमातेनं पाहिलं, बराच वेळ झाला बाळराजा दिसत नाहीत। एका शिपायाला आवाज दिला, अरे बाळराजा कुठं आहेत बघ बरं। शिपाई धावत गेला आणि धावतच आला आणि त्या शिपायानं सांगितलं, राजमाता आपलं बाळराजा त्या दरबारामध्ये आहेत, जा त्यांना बोलून आण। शिपाही बोलवायला गेला, राजा आले नाहीत। पुन्हा राष्ट्रमातेनं विचारलं, काय झालं का आले नाहीत। त्या शिपायानं सांगितलं, राजा भर दरबारामध्ये एका बाईचा, एका नृत्यिकेचा नाच पाहत आहेत। शब्द ऐकल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली आणि राष्ट्रमाता त्याच क्षणी धावत तडक दरबाराकडे निघाला। त्या काळचा त्या कल्याणच्या दरबाराचा, राजाचा दरबार खचाखच भरलेला होता। सगळे मातब्बर तिथं सैनिक, सगळे सरदार, सुभेदार, मान मरातब असणारी सगळी मंडळी आणि भरपूर ग्रामस्थ राजा सकट एका नृत्यिकेचा नाच पाहत होते। राष्ट्रमातेनं त्या दरबारामध्ये प्रवेश केला आणि धाव वेगाच्या गतीनं धावत गेल्या आणि आपल्या बाप वडील छत्रपती शिवरायां ज्या मांडीवर बसले होते, शहाजी राजांच्या मांडीवरून बाळाला बाहेर ओढलं आणि भर दरबारामध्ये राष्ट्रमातेनं छत्रपती शिवरायाच्या या बाळाच्या कानाखाली आवाज काढला, सगळा दरबार शांत झाला। आश्चर्य आहे म्हणले, नृत्यिकेनं आपला नाच थांबवला, सगळा दरबार अवाक होऊन पाहू लागला, काय बाई आहे म्हणले, एवढेशा लेकराला भर दरबारामध्ये मारती। छत्रपती शिवरायांचं अंग थरथर कापू लागलं आणि राजेनं मान खाली घातली आणि राजेनं फक्त एका शब्दानं विचारलं, माते तुम्ही मारलात ह्याचं राग नाही, पण एकच विनंती आहे, एवढ्या भरदरबारामध्ये मला तुम्ही का मारलात। एवढा प्रश्न केल्यावर तर अजून राग वाढला आणि जिजाऊ मातेनं सांगितलं, राजा ऐका। पुन्हा राजा म्हणाले, ऐकतो, पण हे सगळे नाच बघतात आणि मीही नाच बघत होतो, ह्यात काय चुकलं। त्यावेळेस राष्ट्रमातेनं सांगितलं, मान्य आहे, अरे या राजाचा राजा एखाद्या बाईचा नाच पाहतोय मला काहीच हरकत नाही। या राज्याचे सगळे सुभेदार, सगळे सेनापती एका परस्त्रीचा नाच पाहतात मला काहीच हरकत नाही। नवे नवे सगळे ग्रामस्थ एका परस्त्रीचा नाच पाहतात यावरही माझी काही हरकत नाही। नवे नवे सगळा दरबार त्या नृत्यिकेचा नाच पाहतोय, नवे नवे माझे पती, तुमचे पिता, स्वतः शहाजी राजे सुद्धा त्या परस्त्रीचा नाच पाहतात
इथपर्यंत माझी हरकत नाही, पण बालराज माझी एक हरकत आहे, कारण तुम्ही परस्त्रीचा नाच बघायचा नाही, कारण मला शिवबा घडवायचा आहे, बाया वाचवणारा बाया नाचवणारा शिवबा मला घडवायचं नाही। आणि त्याच वेळेस छत्रपती शिवरायांवर केलेले चपराक रूपी संस्कार पुढं कामाला आले आणि सुभेद कल्याणच्या सुभेदाराच्या आणलेल्या सुनेला खना नारळाची ओटी भरून माय आमची माय एवढी सुंदर असती तर आम्हीही एवढे सुंदर झालो असतो असं म्हणून मातेची मातृदेवतेची पूजा करणारी छत्रपती शिवरायांची संस्कृती, या संस्कृतीचा जर वारसा घेऊन आपण तरुण मंडळी जर जगलात ना महाराज तर जगात वाद राहणार नाहीत, कारण रामायण घडलं स्त्रीमुळं आणि महाभारत घडलं स्त्रीमुळं। म्हणून माझ्या तरुण पिढीला विनंती आहे, आदर्शच घ्यायचा असेल तर माझ्या राजांचा घ्या, राजांचा आदर्श घेतल्यानंतर तुम्हाला जगात कोणत्याही गोष्टीचं भय राहणार नाही, हाच भाव तुकोबाराय व्यक्त करतात। विठोबा रघुमा विठ्ठल जय जय विठ्ठल।